अखेर शेवटी एसटी महामंडळामध्ये रातराणी बस दाखल करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या बऱ्याचशा भागामध्ये आता रातराणी बस धावणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 40 बसेस राज्यामध्ये धावणार आहे. माजी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून ही रातराणी नव्या स्वरूपात सर्वसामान्यांना परवडेल अशा तिकीट दरामध्ये धावणार आहे. सध्याच्या निम आराम हिरकणी बसच्या तिकीट दरामध्ये ही रातराणी प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे. एकाच बसमध्ये 30 पुश बॅक आरामदायी असणे आणि त्यांच्यावर 15 स्पेसेस बर्थ असलेली ही आरामदायक सीटर कम स्लीपर बस एसटीच्या विविधांगी बसच्या ताफ्यामध्ये आज सामील झाली आहे. मुंबईतल्या चाकरमांच्या एसटीच्या रातराणी बस सेवेचं एक वेगळं रूप पाहायला भेटत आहे. विशेषतः कोकणातून आणि मुंबई व मुंबई उपनगरमध्ये येणाऱ्या एसटी रातराणी बसेस चाकरमांमध्ये विशेष लोकप्रिय होत्या. कालांतराने खासगी बस सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता तसेच तिकीट दर त्यामुळे हा वर्ग आपसुकच खासगी बस वाहतूकडे ओढला गेला होता. परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 18,000 रातराणी खासगी बसेस चालतात. साहजिकच एक मोठा प्रवासी वर्ग एसटीतून गेल्या 10 वर्षांमध्ये दुरावला आहे. आरक्षित आणि निमआरक्षित अशा खासगी प्रवासी वाहतूकडे वळलेल्या मोठा प्रवासी वर्ग आता एसटीकडे पुन्हा वळण्याचा मार्ग मात्र आता मोकळा झाला आहे.